गुड मॉर्निंग स्टूडेंट, माय सेल्फ डॉक्टर योगेश पतिंगे, असिस्टेंट प्रोफेसर इन कॉमर्स, जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स, वर्धा। इन लास्ट लेक्चर वी डिस्कस्ड अबाउट सार्क, वी डिस्कस्ड अबाउट रीजनल इंटीग्रेशंस। टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस इंटरनेशनल मॉनिटरी फंड, IMF। एज यू हैड हियर्ड रीड समवेयर, वर्ल्ड बैंक, IMF आर दीज आर दी वेल्दी ऑर्गेनाइजेशंस विच आर बींग एस्टेब्लिश्ड बाय दी United Nations and participating nation countries to help each other, to help financially, to help technologically, to help infrastructure projects, to bring out the economic stability for member nations. So IMF is one of that part of what we can say, the entire globe, entire nations, that this is a body which is there to help the nations which are in a need, which are in a financial problem. There IMF will come forward and help financially. So these are the what we can say, this is actually a background of International Monetary Fund. In short, it is called as IMF. Today's lecture we are going to discuss the objectives of International Monetary Fund. The first one that you are going to you are seeing on the screen is to foster global growth and economic stability. As we discussed right now in the previous part of this lecture, that this International Monetary Fund is being is created, which is used for global growth and economic stability, because each and every nation had different problems. There is a stability from the point of view of economy, from the point of view of political political instability is there. If each and every country grows, then it will ultimately help for global growth. So the first objective, ek pahila dhyay apan jala samjhu shakto International Monetary Fund so te ahe ki एक वैश्विक वाढ ला मदत करणे, ग्लोबल ग्रोथ ला मदत करणे, आणि त्यानुसार त्या सोबतच एक आर्थिक स्थैर्यता, स्टॅबिलिटी कशी येईल त्यासाठी प्रयास करणे, प्रयत्न करणे, हा इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचा पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे. थोडक्यात आर्थिक दृष्ट्या मदत करणे, पैशाच्या स्वरूपात मदत करणे, मदत ही फार मोठ्या प्रमाणामध्ये राहते. अँड समटाईम्स इट इज ॲक्च्युली फ्री हेल्प, मीन्स वी कॅन से यू डोंट हॅव टू पे एनी इंटरेस्ट ऑन दॅट पर्टिक्युलर अमाऊंट. डिपेंड्स ऑन द पॉलिसीज ऑफ इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, बट द फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह इज टू फॉस्टर ग्लोबल ग्रोथ. एक वैश्विक वाढ ज्याला आपण म्हणतो तिला मदत करणे, आणि त्यासोबतच इकॉनॉमिक स्टॅबिलिटी कशी राहील, आर्थिक स्थैर्यता कशी राहील ते पाहणे. दिस इज द फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह ऑफ इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. सेकंड वन इज टू प्रोव्हाइड पॉलिसी ॲडवाईस अँड फिनान्सिंग टू मेंबर्स इन इकॉनॉमिक डिफिकल्टीज. As we see the globe, global economy, we can notice that only few of the countries are stable countries, economically stable countries, developed nations. Some of them are developing, in process of getting a developed nation status, and most of the countries are underdeveloped, avikasit rashtras apan tyala mhanu shakto. गरिबीचं प्रमाण अत्यंत जास्त आहे, भूकमरीचं प्रमाण अत्यंत जास्त आहे, इन्फ्रास्ट्रक्चर तिथे नाही आहे, वैद्यकीय सुविधा तिथे नाही आहे, शैक्षणिक दर्जा तिथे खालावलेला आहे, किंवा शिक्षणाच्या सुविधा अत्यंत कमी आहे, कम्युनिकेशन, इन्फ्रास्ट्रक्चर या सगळ्या ज्या गरजा आहेत त्या गरजा त्या देशांमध्ये तिथल्या नागरिकांच्या पूर्ण होत नाही आहे. भारतालाही जर आपण त्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर वी आर पार्ट ऑफ अ डेव्हलपिंग नेशन, आपण विकसनशील राष्ट्र आहो, की एक आपण अंडर डेव्हलप पण नाही आहे कि अविकसित पण नाही आणि आपण विकसित पण नाही, आपण त्या मार्गावर चालतो आहे. ठीक आहे, खूप सारे अडचणी त्या दरम्यान येतील, कारण एवढा मोठा देश, एवढी जास्त लोकसंख्या, सो इट इज नॉट इझी फॉर अवर नेशन ऑर एनी नेशन, बट अगेन वी आर व्हेरी प्राऊड, वी कॅन बी व्हेरी प्राऊड फॉर अवर सेल्फ दॅट वी आर ॲक्च्युली डुईंग व्हेरी वेल. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की एक इंटरनॅशनल मॉनिटरी फंड तिथे जो आहे, जो स्थापित केला गेला आहे, तो आहे की देशांना त्यांच्या पॉलिसी बनविण्यासाठी मदत करणे, सल्ला देणे, आणि जे मेंबर्स त्या इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचे आहेत त्यांना त्यांच्या इकॉनॉमिक डिफिकल्टीज, म्हणजे जिथे आर्थिक एक
प्रॉब्लेम्स किंवा मग अडचणी आलेल्या आहेत त्या अडचणीमध्ये मदत करण्याची कुवत, मदत करण्याची एक ध्येय हे इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचं आहे. हा त्याचा जो दुसरा मुद्दा झालेला, तिसरा आहे टूअसिस्ट डेव्हलपिंग नेशन. जसं मी म्हटलं तुम्हाला, डेव्हलपिंग नेशन मे बी द गुड टार्गेट फॉर IMF बिकॉज दीज आर द नेशन्स विच कॅन बी अ पार्ट ऑफ डेव्हलप्ड नेशन्स इन फ्युचर. आणि जास्तीत जास्त अविकसित राष्ट्रांना डेव्हलपिंगमध्ये डेव्हलपिंग नेशनच्या स्टेटसला आणायचं, आणि डेव्हलपिंग नेशन जे आहे त्यांना डेव्हलप नेशनच्या स्टेटसमध्ये न्यायचं, आणि हे आर्थिकदृष्ट्या मदत करण्यानंतरच पॉसिबल होतं. द रिझन इज दॅट की खूप सारे प्रॉब्लेम्स यामधले हे आर्थिकदृष्ट्या मदत केल्याने सॉल्व्ह होऊ शकतात. कारण इन्फ्रास्ट्रक्चरची डेव्हलपमेंट जर तुम्हाला करायची असेल तर इट नीड्स अ कॅपिटल इन्व्हेस्टमेंट. तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी यू नीड्स दॅट कॅपिटल. आणि सर्व काही कॅपिटल तुमच्या देशातल्या नोटा छापून होत नाही, बिकॉज इट विल अल्टिमेटली इन्क्रीज द इन्फ्लेशन इन दॅट पर्टिक्युलर कंट्री. म्हणून फक्त नोटा छापणे हा त्याच्यातून अर्थ निघत नाही. यू नीड फॉरेन करन्सी, यू नीड दी इंटरनॅशनल करन्सी फॉर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट, आणि ती सहजासहजी अवेलेबल होत नाही. फॉर दॅट यू नीड्स फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट्स, यू नीड्स इम्पोर्ट्स, त्या यू नीड्स फॉरेन कोलॅबोरेशन विथ दी कंपनीज, यू नीड्स युअर प्रेझेन्स ऑफ युअर कंपनीज इन अनदर नेशन्स. तेव्हा कुठे तुम्हाला परकीय चलन मिळेल, आणि ते परकीय चलन मग तुम्ही तुमच्या देशामध्ये गुंतवू शकता एक कॅपिटल इन्व्हेस्टमेंट म्हणून, आणि इन्फ्रास्ट्रक्चरची डेव्हलपमेंट करू शकता. पण हे भारतासारख्या देशालाही शक्य जातं, कारण वी हॅव दॅट मच इन्फ्रास्ट्रक्चर, वी हॅव दॅट मच कपॅबिलिटी. पण एखादं अंडर डेव्हलप नेशन जे असेल की जे अविकसित राष्ट्र आहे त्यांना हे सगळं करण्यास तेवढं सोपं जाणार नाही. म्हणून मग अशा राष्ट्रांची मदत करण्याची जरूरत, गरज आणि एक ध्येय इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचं आहे. तर हे तीन मुद्दे होते जे आपण या स्क्रीनवर पाहतो आहे. पुढच्या मुद्द्यांकडे वळूया. द फोर्थ पॉइंट इज टू प्रोव्हाइड लोन्स टू हेल्प कंट्रीज ओव्हरकम इकॉनॉमिक डिफिकल्टीज. जसं मी अगोदरच सांगितलं की जे आर्थिक कमजोर बाजू असतील किंवा आर्थिक अडथळे असतील, इकॉनॉमिकल डिफिकल्टीज असतील, त्या त्याच्यातून बाहेर येण्यासाठी, त्यांच्यावर मात करण्यासाठी इंटरनॅशनल मॉनिटरी फंड प्रोव्हाइड्स द लोन्स टू द कंट्रीज. सॉरी, ते लोन कधी व्याजावरही राहू शकतं, बिनव्याजीही राहू शकतं, जास्त कालावधीचे राहू शकतं, त्यामध्ये कमी व्याजाचे प्रमाण राहू शकतं. सो इट डिपेंड्स अपॉन द पॉलिसीज और व्हॉट वी कॅन से कॉन्ट्रॅक्ट बिटवीन द IMF एंड दॅट पर्टिक्युलर मेंबर कंट्री. बट द फोर्थ ऑब्जेक्टिव्ह इज टू प्रोव्हाइड लोन्स टू हेल्प कंट्रीज टू ओवरकम इकॉनॉमिक डिफिकल्टीज. आर्थिक बाजू एक सशक्त करण्यासाठी, आणि या आर्थिक ज्या सगळ्या घडा म्हणजे काय म्हणू शकतो कमतरता आहेत त्या पूर्ण करण्यासाठी, अडचणी ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी लोन देण्याची जी फॅसिलिटी आहे ती IMF कडे आहे. तर पाचवा जो मुद्दा आहे तो वाटतो गिव्ह टेक्निकल असिस्टन्स अँड ट्रेनिंग टू हेल्प कंट्रीज. जसं मी म्हटलं की फक्त पैशांची मदत करून चालणार नाही. इफ यू वॉन्ट टू डेव्हलप इन्फ्रास्ट्रक्चर यू नीड अ टेक्निकल असिस्टन्स. पैशांची मदत तुम्ही कराल, आणि पैसे जर तिथे चुकीच्या ठिकाणी जर यूज केले गेले तर त्या पैशांना म्हणजे पूर्णपणे व्यर्थ गेलेलं इन्व्हेस्टमेंट राहील. त्यामुळे योग्य ठिकाणी त्या पैशांची इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे, योग्य ठिकाणी त्या देशामध्ये तो पैसा खर्च झाला पाहिजे. त्यानुसार पैशांची मदत तर होतेच आहे, त्यासोबतच IMF इज देअर टू हेल्प दी दॅट कंट्री विथ द हेल्प ऑफ टेक्निकल असिस्टन्स. कारण एखादं इन्फ्रास्ट्रक्चर जर डेव्हलप करायचं असेल आणि त्या देशाकडे ते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्याची जर तंत्रज्ञान नसतील, लोक नसतील, तंत्रज्ञान नसेल, देन टू प्रोव्हाइड द पीपल, टू प्रोव्हाइड द एक्सपर्टाइज पीपल, एक्सपर्ट पीपल, टू प्रोव्हाइड द एक्सपर्टाइज, टू प्रोव्हाइड द टेक्निकल नॉलेज, टेक्निकल रिसोर्सेस, टेक्निकल असिस्टन्स, त्यांना तिथल्या लोकांना प्रशिक्षण देणे, ह्या सर्व बाबी पण IMF पाहतं. सो दिस इज द फिफ्थ ऑब्जेक्टिव्ह ऑफ IMF. द सिक्स वन इज टू प्रोव्हाइड रिसर्च स्टॅटिस्टिक्स फोरकास्ट अनालिसिस बेस्ड ऑन इंटरनॅशनल मार्केट्स. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये नवीन नवीन घडामोडी घडत असतात, ट्रेंड्स तयार होतात, राजकीय गोष्टींमुळे काही निगेटिव्ह इम्पॅक्ट्स पडतात. तर मग या सर्वांच्या ज्या ह्या सर्व घडामोडी आहेत, भविष्यातचे अंदाज काय राहतील, भूतकाळातून काय अनुभव आपल्याला घेता येतील, त्या दृष्टिकोनातून त्याचा रिसर्च, रिलेटेड स्टॅटिस्टिक्स, भविष्यातले अंदाज, अनालिसिस, चिकित्सा, ऑल दोज थिंग्स इज ॲक्च्युली डन बाय इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, विच इज हेल्पफुल फॉर द नेशन्स टू हेल्प द कंट्रीज
एक प्रत्येक देशाची एक पॉलिसी बनवण्यासाठी, इंटरनॅशनल पॉलिसी मार्केट्सला किंवा इंटरनॅशनल मार्केट्सला मदत करण्यासाठी IMF ला ते सोपं जातं. सेवन्थ पॉइंट इज टू प्रोव्हाइड अ फोरम फॉर कॉपरेशन ऑन इंटरनॅशनल मॉनिटरी प्रॉब्लेम्स. वी टॉक्ड अबाउट रिजनल इंटिग्रेशन, मग सॉरी रिजनल इंटिग्रेशनचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, म्हणजे सार्कचे जर पाहूया की सार्क आहे, सार्कचे काही प्रॉब्लेम्स राहू शकतात, सार्क स्वतःसाठी काही मदत मागू शकते. सो मग सार्कला जर मोठ्या प्रमाणामध्ये मदत मागायची असेल तर सार्क कॅन गो टू इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, सार्क कॅन गो टू वर्ल्ड बँक टू टेक हेल्प और टू डू अ कॉपरेशन विथ दिस पर्टिक्युलर बॉडी. सो दिस थिंग्स आर पॉसिबल विथ द हेल्प ऑफ इंटरनॅशनल मॉनिटरी फंड और वर्ल्ड बँक, विच वी आर गोइंग टू सी इन द नेक्स्ट लेक्चर. दॅट इज द सेवन्थ ऑब्जेक्टिव, टू प्रोव्हाइड अ फोरम फॉर कॉपरेशन ऑन इंटरनॅशनल मॉनिटरी प्रॉब्लेम्स, म्हणजे आंतरराष्ट्रीय पटलांवर जे काही प्रॉब्लेम्स आहेत, मॉनिटरीशी संबंधित म्हणा, पैशांशी संबंधित म्हणा, आर्थिक व्यवस्थेशी संबंधित म्हणा, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची एक जी एक काय म्हणू शकतो, एक त्याला एक प्लॅटफॉर्म म्हणू शकता किंवा एक त्याचे सॉल्व्ह करण्याचं एक कॉपरेशन ते तुम्हाला IMF देऊ शकतं. टू प्रमोट एक्सचेंज रेट स्टॅबिलिटी, परकीय चलनाचा मी उल्लेख केलाच होता, कारण परकीय चलन हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून आपण म्हणतो की फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह हा अत्यंत आवश्यक आहे कुठल्याही देशाच्या विकासामध्ये. म्हणून फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह हा जेवढा जास्त वाढेल तेवढा त्या देशाचा विकास होण्यासाठी, त्या देशाची डेव्हलपमेंट होण्यासाठी चालना मिळते. तर मग एक ते एक्सचेंज रेट जे आहेत, जसं रुपीज टू डॉलर्स, डॉलर्स टू रुपीज, ते कंट्रोल कसे राहतील, त्याच्यात एकदम जास्त वाढ आणि एकदम कमी होणार नाही, हे पाहण्याचं एक काम पण IMF करतं. सो दिस इज द 8th पॉइंट ऑफ द ऑब्जेक्टिव्ह ऑफ IMF. सो दीज आर द 8 पॉइंट्स. एक थोडक्यात त्याची परत एक समरी, जसं आपण प्रत्येक लेक्चरमध्ये म्हणतो की जी चर्चा आपण करतो त्याची एक समरी जर म्हणायची म्हटली की इंटरनॅशनल मॉनिटरी फंड इज ॲक्च्युली अ फंड विच इज क्रिएटेड टू हेल्प दी मेंबर नेशन्स. एक फंड क्रिएट केला गेला आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, की ज्या फंडच्या माध्यमातून, ज्या निधीच्या माध्यमातून जे मेंबर नेशन्स आहेत त्यांची मदत करणे. मग ही मदत कशी, तर ती आर्थिकदृष्ट्या मदत राहू शकते, ती इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टिकोनातून मदत राहू शकते, ते तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून मदत राहू शकते, ते तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मदत राहू शकते, ते प्रशिक्षणाच्या माध्यमातून मदत राहू शकते, ते रिजनल इंटिग्रेशनला मदत राहू शकते, ते एखाद्या ग्रुपला मदत राहू शकते, परकीय चलनाच्या दृष्टिकोनातून मदत राहू शकते, ती रिसर्च स्टॅटिस्टिक्स आणि भविष्याचे वेध, भविष्याचे अंदाज, चिकित्सा या दृष्टिकोनातूनही ती मदत राहू शकते. सो दीज आर दी ऑब्जेक्टिव्ज ऑफ इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. आय होप यू अंडरस्टँड दिस पॉईंट व्हेरी वेल. थँक्यू.